याचा मला आनंद होतोय की तुला रॅपअपची डेट माहिती आहे, अभ्यास करून आलेला आहेस तू. मला खात्री वाटते की प्रेक्षक जवळ घेतील, कुरवाळतील आणि त्याला आणखी मोठं करतील. कारण मराठी प्रेक्षक, त्यांना चांगला कॉन्टेंट मिळाला ना, मी स्वतःला मी एक चांगला चोखंदळ प्रेक्षक मानते. चांगला कॉन्टेंट असेल तर मी जाते बघायला. मग तो रात्रीचा मला 9-9:30 शो मिळाला, सकाळी 11 मिळाला तरी बेहतर. हे वाक्य चित्रपटात नाही आहे, पण हे वाक्य मला असं वाटतं की व्यंकटधरी नरसिंह शास्त्रींबद्दल तू काहीतरी बोलायचं असेल तर एका वाक्यात काय बोलशील? पखवाज आणि घुंगरू हे निमित्त मात्र आहे. अच्छा. बेसिकली दोन आयडिओलॉजीज मधलं द्वंद्व आहे ते, आणि मग नंतर त्याचं काय होणार आहे तेच तुम्ही चित्रपटात पहा. नमस्कार, मी नितीन मोरे, लेट्स अप मराठी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत झालंय. ह्याच्या आधी जे झालं ते तुम्हाला दाखवू शकत नाही, पण माझी खंत होती, खंत आहे जे आलं ते ऍक्च्युली शूट झालं पाहिजे होतं, पण काही हरकत नाही. एक अरे यार, तोच पश्चाताप झालेला आहे आता जे शूट झाला नाही. 11 खरंच खूप गोड असा सिनेमा आपल्या भेटीला येतो. मी तर बोलेन की आमचं म्हणजे आमच्या जनरेशनचं काही, म्हणजे माझ्या तरी जनरेशनचं किंवा मी तरी नाही कादंबरी वाचली खरंच, पण ह्या सिनेमाच्या निमित्ताने कादंबरी काय असणार आहे आणि कशी असणार आहे याचं खरंच खूप गोड असं उदाहरण आम्हाला बघायला मिळणार आहे. 11 फुलवंती चित्रपट येतो आणि त्या चित्रपटातील ते दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहे. मला सुरुवात प्राजक्ता तुझ्यापासून करायची आहे. 14 जुलैला सिनेमाचं रॅपअप झालं, दुसऱ्या सीझनचं, दुसऱ्या स्केड्यूलचं पूर्णपणे केक कट झाला आणि कट थ्रू आत्ता या महिन्यामध्ये 11 सिनेमा आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या महिन्याच्या जर्नीमध्ये खूप सारे धक्के खडके वगैरे लागलेच असतील, पण या सगळ्यामधून मात करत फुलवंती आता आमच्या समोर स्टेजवर आलेली आहे आणि प्रेक्षकांसमोर येणार आहेत. किती भारी वाटतं निर्माते म्हणून भाई, आपलं पहिलं पदार्पण आहे आणि पहिलं पदार्पण एकदम दमदार असणार आहे, काय सांगशील? याचा मला आनंद होतोय की तुला रॅपअपची डेट माहिती आहे, अभ्यास करून आलेला आहेस तू. आणि हाही प्रांजळपणा मला आवडला की मी कादंबरी वाचलेली नाही, परंतु ह्याचसाठी आम्ही कादंबरीचं माध्यमांतर करून चित्रपट रूपात आणतो आहे. कारण तरुण पिढी मी ज्या कथा पाहिलेल्या नाही आहेत, वाचलेल्या नाही आहेत, त्यांना ज्या आणि युनिव्हर्सल कथा आहेत सगळ्यांच्या मनाला भेटणाऱ्या, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना एकत्र आणणाऱ्या, प्रत्येक माणसामध्ये तो भाव उपस्थित असणारी अशी ही कथा आहे. म्हणजे तरी ट्रेलर तुम्ही बघताय, तरी देखील अशा काही गोष्टी ज्या आम्ही तुम्हाला सांगितलेल्या नाही आहेत. म्हणजे क्वेश्चन मार्क आहे, कारण का ट्रेलर आम्हाला वाटतं की एवढ्या सहजासहजी तर प्राजक्ता आपल्यासाठी काही खुलं करून देणार नाही. ट्रेलरमध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. काय बोलशील की जसं तू बोललीस की खूप काही गोष्टी आहेत, पण त्या गोष्टी जेव्हा रंगतात, त्या गोष्टी जेव्हा तुम्ही जगतात, त्यानंतर आता प्रेक्षकांसमोर तुम्हाला त्या द्यायच्या असतात, भीती असते मनामध्ये प्रेक्षक तेवढ्याच आवडीने केवळ तेवढ्याच जवळ घेऊन त्याचं कौतुक करतील असं? मला खात्री वाटते की प्रेक्षक जवळ घेतील, कुरवाळतील आणि त्याला आणखी मोठं करतील. कारण मराठी प्रेक्षक, त्यांना चांगला कॉन्टेंट मिळाला ना, मी स्वतःला मी एक चांगला चोखंदळ प्रेक्षक मानते. चांगला कॉन्टेंट असेल तर मी जाते बघायला. मग तो रात्रीचा मला 9-9:30 शो मिळाला, सकाळी 11 मिळाला तरी बेहतर. तर ती फिल्म ठरली चांगली आहे ही सिनेमागृहात बघायची, मी बघते, वेळ काढते आणि मला मी सामान्य पकडते सगळ्यांसारखी प्रेक्षक म्हणून, तर मला खात्री आहे की लोक वेळात वेळ काढतील आणि हा चित्रपट गृहात पाहतील आणि त्यांनी तो पाहावा. कारण असा नेत्रदीपक चित्रपट, बिग बजेट सिनेमा, बॉलिवूड टॉलिवूडमध्ये दिसणारी सगळी दृश्य मराठीमध्ये दिसत आहेत, तर त्यांनी ती मोबाईलवर किंवा टी व्हीवर बघू नयेत. लवकर येणार पण नाही आणि टी व्हीवर आणि ओटीटीवर आणणारच नाही, तुम्ही थिएटरमध्येच बघणार आहोत. म्हणजे मला तर ना जेव्हाचा टीझर आला, त्याच्यानंतर ट्रेलर आता आला ना, तर मला हिंदी सिनेमामध्ये ज्या पद्धतीने संजय लीला भंसाली सरांचे ज्या पद्धतीने ग्रँड स्केलवरचे सिनेमा असतात ना, तसा भास झाला. मी तर बोलू शकतो तसं दिसलं, कारण का एवढा ग्रँड स्केलवरचा मी तरी मराठीमध्ये सिनेमा बघितला नाही आहे. ह्या सगळ्यांमध्ये जसं तू बोललीस ट्रेलरला सोहळा पार पडताना की कला दिग्दर्शकाचा सुद्धा खूप मोठा हातभार आहे, कारण का सेट एवढे रंगवणं खरंच खूप मेहनतीचं काम आहे. मला गश्मीर तुझ्यापासून सुरुवात करायला आवडेल की बुद्धिमत्ता ही नेहमी शांतच असावी याचं उदाहरण हा वारंवार का बोलत होता, कारण असते हा वारंवार का बोलत होता, कारण का त्याचं उत्तर मला तुझ्या सोशल मीडिया पेजवर सुद्धा मिळालं, जी पहिली बायोमध्ये टॅग आहे, अभ्यास करून आलोय मी. काय आहे नेमकं बुद्धिमत्ता ही नेहमी शांतच असते, एक खूप भारी वाटतं मला. काय सांगशील नेमकं ही टॅगलाईन कश्मीरसाठी किती जवळची आहे आणि सामान्य आयुष्यामध्ये सुद्धा ह्या टॅगलाईनला कश्मीर किती फॉलो कर? मला असं वाटतं की ह्या चित्रपटामधनं तुला काय मिळालं, तू काय घेतलंस? मीच घेतो बाई, धन्यवाद. बर, मला असं वाटलं की या प्रत्येक वेळेस विचारतात, हा एक खूप कॉमन प्रश्न आहे तुमच्याकडनं आम्हाला नेहमी सगळ्या मीडियाकडनं, चित्रपट झाला काय वाटलं, काय मिळालं त्यात? तर मला असं वाटतं हे ब्रीदवाक्य मला आयुष्याचं मिळालं.
हे वाक्य चित्रपटात नाही आहे, पण हे वाक्य मला असं वाटतं की व्यंकटधरी नरसिंह शास्त्रींबद्दल तू काहीतरी बोलायचं असेल तर एका वाक्यात काय बोलशील? तर मी बोलीन, बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते. हे पात्र साकारताना, ही भूमिका साकारताना मला सातत्याने हे जाणवत होतं की बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते. आणि आहे ही फिल्म ही बुद्धिमत्ता आणि कला या दोन्ही दोघांच्यामधली पैज जी आहे, त्यांच्यामध्ये जे द्वंद्व आहे त्याबद्दलची ही फिल्म आहे. सो बुद्धिमत्तेबद्दल मला काय कळलं तर ते हे कळलं, आणि ते ह्या चित्रपटाच्या निमित्ताने कळलं. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की ह्या सिनेमामध्ये पखवाज आणि घुंगरू या दोघांचं कॉम्पिटिशन आम्हाला बघायला मिळणारच आहे, पण त्यातल्या त्यात बुद्धिमत्ता आणि सौंदर्य याची सुद्धा स्पर्धा आम्हाला. सौंदर्य नाही, कला, कला बेसिकली. आणि पखवाज आणि घुंगरू हे निमित्त मात्र आहे. अच्छा, बेसिकली दोन आयडिओलॉजीज मधलं द्वंद्व आहे ते, आणि मग नंतर त्याचं काय होणार आहे तेच तुम्ही चित्रपटात पाहा. सिक्रेटिव्ह ठेवलं जातं माहितीये का? म्हणजे ट्रेलर लॉन्च होत होता तेव्हा सुद्धा प्राजक्ताला प्रश्न विचारण्यात आले, पण 11 तारखेला बघा, 11 तारखेला तुम्हाला कळेलच. सिनेमाचं ग्रँड स्केल आम्ही बघितलाच आहे, सिनेमाच्या संगीत आम्ही अनुभवलं, संगीत आम्ही ऐकलं, सिनेमामध्ये कलर पॅलेट खरंच खूप सुंदर असं आहे. पण या सिनेमामध्ये ना एक गोष्ट मला मनापासून आवडली, ती म्हणजे दिग्दर्शिका स्नेहल तरडे. किती भारी वाटत, जसं तू बोललीस की नारी शक्तींचा आवाज, दिग्दर्शिका म्हणून स्नेहल ताई जेव्हा या प्लॅटफॉर्मवर येते, एक असतं बॅक ऑफ द माइंड की अरे चला भाई, मी ह्याची अपेक्षा केली नव्हती पण हे माझ्या पदरात पडलं आणि मी आता पवित्र झालंच आहे. काय सांगितल्याबद्दल? अगदी अगदी अगदी. म्हणजे प्रवीण सर म्हणाले की आपण माझ्यापेक्षा स्नेहल जास्त चांगलं करू शकेल. आधी पहिली आवड होती म्हणजे स्नेहल ताई करते डिरेक्शन, हेच मला माहिती नव्हतं. प्रवीण सरांकडे मी गेले होते, लिखाणासाठी मुळात गेले होते आणि दिग्दर्शनासाठी नंतर डेफिनेटली. तर ते म्हणाले की हा माझा झोन नाही आहे. शृंगार, संवेदनशीलता, बाईचं मन, तिचं म्हणणं, तिची स्ट्रेंथ मांडणं, तर हे स्नेहल चांगलं करेल. आणि मला ते पटलं कारण स्नेहल ताई प्रवीण सरांची शिष्य आहे आधी आणि मग पत्नी आहे, त्यामुळे मला खात्री होती की त्यांचे सगळे गुण तिच्यामध्ये आलेले आहेत. आणि प्रवीण सर तर पूर्ण वेळ सेटवर होते, आमच्या पाठीशी उभे होते आणि आताही आहेतच. आज आम त्यांना मिस करतोय, पण अर्थात त्यांनी शुभेच्छा पाठवल्यात. तर मला हे आवडलं की आपल्या पहिल्या चित्रपटासाठी आपण निर्माती पण होतोय आणि आपण एका महिला दिग्दर्शकीला संधी, हा शब्द चुकीचा आहे, परंतु ऑनबोर्ड ती येते आणि ही संधी आपण सोडली नाही पाहिजे. म्हणजे असं बोलायला हरकत नाही कारण का ज्याच्या आधी सुद्धा खूप अभिनेत्रींनी किंवा खूप महिलांनी सिनेमा दिग्दर्शन केलं आहे, पण त्याच्यात दरवेळेला ना दिग्दर्शकच असं येतं, दिग्दर्शिका असं नसतं. मी पहिल्यांदा बघितलं स्नेहल त्याच्या नावापुढे दिग्दर्शिका जाणीवपूर्वक केलंय. हा, आणि आय म्हटलं की अरे यार किती भारी आहे, कारण छोट्यातले छोटी डिटेल. मला एक शेवटचा प्रश्न मी कश्मीरला विचारतो, कारण का खूपच लोक उभे आहेत मीडिया प्रेशराइज करतात तुझे सगळे मित्र मंडळी. सिनेमा तर आता रंगला आहे, तुम्ही खरंच खूप जोरदार पद्धतीने सिनेमाचं प्रमोशन सुद्धा करता, इंटरव्ह्यू सुद्धा सुरू आहे, वेगळी बाजू, वेगळी छटा वगैरे असेलच, पण सगळेच बोलतात, सगळेच होतात. कश्मीरला पर्सनली सिनेमा करावा का वाटला आणि त्यांनी काय ठरवलं की नाही भाई भले लीड असू दे काय असू दे पण आपल्याला या सिनेमामध्ये काम करायचंच आहे? हो, एकतर पहिली गोष्ट म्हणजे प्रवीण किंवा स्नेहल यांच्याकडनं कॉल आला की माझं तेव्हाच ठरलेलं असतं की करायचं आहे. कारण तो मला जसं ती म्हणते की प्रत्येक कॅरेक्टरच लिहिताना प्रवीणच्या नजरेसमोर ते कॅरेक्टर उभं राहतं, तसं एक असं ते जुळून येतं बघ की प्रवीण लिहितो ना जे संवाद, ते त्याला बहुतेक माझा आवाज ऐकू येत असतो तेव्हा, तो जेव्हा ते लिहित असतो तेव्हा. आणि मला कधी प्रवीणचे प्रवीणने लिहिलेले संवाद हे आजपर्यंत कश्मीर महाजनीला कधी पाठ नाही करावे लागले, त्याचं पाठांतर नाही करावं लागलं. ते असं आहे की जसं की मीच बोलतोय तशाच पद्धतीने लिहिलेले असतात, त्यामुळे त्याच्याकडनं कधी कॉल आला तर मी कधी संविता ऐकतो पण हो आधी म्हणतो. नाही खरंच खूप भारी वाटतंय, तुर्तास मी ते थांबतो आणि खरंच धन्यवाद आमच्यासाठी हा सिनेमा घेऊन येतात त्याबद्दल. ॲटलिस्ट त्यानिमित्ताने तरी आम्हाला कादंबरी काय आहे आणि आम्ही तरी कादंबरीकडे पुन्हा एकदा वाचायला जाऊ. खरंच धन्यवाद लेट्सअपसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्या दोघांसोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. लेट्स अप 11 तारखेपासून चित्रपट प्रदर्शित होतोय, नक्की बघा चित्रपटगृहातच. येस.